दिवाळी म्हटली की फराळ आलाच आणि फराळाचं ताट चिवड्याशिवाय अपुरं. तोच पातळ पोह्यांचा चिवडा मी आज तुम्हाला करून दाखवते परब किचनमध्ये. आणि हां, दिवाळीला नाही हां, आपल्याकडे कोणताही समारंभ असू दे, बड्डे असो की बारसं असो, झटपस असा 15 मिनिटात ते 20 मिनिटात होणारा चिवडा. चला तर पाहूया परब किचनमध्ये हा चिवडा. पोहे भाजण्याकरता मी कढई ठेवली आणि गॅस ऑन करते. कढई तापण्यासाठी मी गॅस पहिला मोठाच ठेवला आहे. कढई तापली आहे, आता आपण पोहे घालतो आहे. मोठी कढई घेतली आहे, तरीसुद्धा आपण अर्धे अर्धे करून पोहे भाजणार आहोत. 1/2 किलो पोहे घेतले आहेत मी. पोहे भाजतेवेळी ते आकसू नये म्हणून मी थोडंसं मीठ टाकते आहे, जेणेकरून आपले पोहे आकसत नाही, तेवढ्याच तेवढे असे राहतात. आणि हे ढवळायचे आहेत, पण आपल्याला एकदम नाजूक प्रकारे ढवळायचे आहेत, कारण पोह्यांचं असं तुकडे आणि पीठ होऊ नये म्हणून. हे मी आधी उन्हामध्ये चांगले सुकून घेतलेले, मग चाळून स्वच्छ निवडून घेतलेले. थोडंसं मीठ टाकल्यामुळे आपले पोहे आकसत नाही. नंतर ते मीठ आपण काढून घेऊया. हा असा उलट्या साईडचे चमचे घेऊन नाजूक हाताने ढवळायचा असतो, नाहीतर आपण सरळ असं चमचा घेऊन जर ढवळलं तर पोह्यांचे तुकडे पडतात, पोहे तुटू शकतात. हे पोहे आता आपले भाजून झालेले आहेत, हे पहा. आता हे आपण एका परातीत काढून घेऊया पसरट. हे पोहे एका चाळणीत घेऊन आपण चाळून घेऊया हलक्या हाताने, जेणेकरून आपण जे मीठ टाकलं होतं ते खाली पडू दे, आणि ह्याच्यात काही कचरा असेल पोह्यांमध्ये तोही खाली पडतो. करायच्या आधी तसं मी चाळून घेतलेले होते निवडून, पण बारीक बारीक पोहे झालेले असतील चुरा तोही खाली पडेल. नंतर चिवड्यामध्ये तो चुरा राहत नाही, पाहू शकता तुम्ही. मीठ आणि हा पोह्यांचा बारीक तुकडा असा पडलेला आहे. आता आपण पोहे भाजून घेतले, आता आपण एक एक जिन्नस आहे तो भाजून घेणार आहोत आणि शेवटला ह्याची फोडणी करणार आहोत. त्यासाठी मी पुन्हा गॅस ऑन करते आहे आणि मी हे 1 बाऊलभर तेल घेतलं आहे, म्हणजे मोठे 6 चमचे, जवळजवळ 1/2 किलो तरी तेल आहे हे. एवढं तेल आपल्याला लागणार आहे पोह्यांना. तेल तापलं आहे, आता आपण प्रथम शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे आपल्याला खरपूस लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणा तेलात गेल्यावर तडतड तडतड वाजतो आणि तो फुटतो. शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत. आता त्याच तेलात आपण सुक्या खोबऱ्याचे कापही भाजून घेणार आहोत, तळून घेणार आहोत. हेही आपल्याला लाल कलरचेच भाजायचे आहेत. खोबऱ्याला चांगला लाल रंग आलेला आहे. तुम्ही जास्तीचा चिवडा करत असाल, 1 किलोचा किंवा 2 किलोचा, तर जास्त तेल वापरणार, मग त्याच्यामध्ये तुम्ही झाऱ्यातच साहित्य घेऊन असं डीप फ्राय करून घेऊ शकता. हेही आपण त्या परातीमध्ये पोह्याच्या काढून घेऊया. ही छोटी अर्धी वाटी मी डाळ घेतलेलं आहे, म्हणजे फुटाण्याची डाळ. ही थोडीशी परतून घ्यायची, जास्त हिला परतायची नाही, लाल वगैरे करायची नाही, थोडीशी, कारण ही भाजलेलीच डाळ असते फुटाण्याची. जे आपण 6 चमचे मोठे तेल घेतलेलं, त्याच्यात मी आता सगळं शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलं. आता त्याच तेलात मी मोहरी फोडणीला टाकणार आहे. 2 ते 3 चमचे मोहरी घेतली आहे मी. मोहरी चांगली तडतडायला द्यायला पाहिजे, त्याशिवाय आपले फोडणी फोडणी म्हणता येत नाही. मोहरी तडतडली की लगेच आपण, मी वाटीभर कढीपत्ता घेतला आहे. लागलीच हिरव्या मिरच्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत. आणि लसणीच्या पाकळ्या 8-10 मी बारीक चिरून घेतल्या आहेत. ऑप्शनली आहे, तुम्ही घालू शकता नाही तर नाही घालू शकत, आवडत असेल तर घाला. लसूण टाकल्याने छान असा सुगंध पण येतो फोडणीला आपल्या. कढीपत्ता आणि मिरची चांगली खरपूस भाजून घ्यायची आपल्याला, पूर्ण त्यातलं मॉइश्चर्स निघून गेलं पाहिजे. ह्यामध्ये मी हळद टाकली नाही आहे फोडणीला. फोडणीला जर हळद टाकली तर ती लाल होते, करपते आणि कडू लागते, म्हणून आपण आत्ता हळद टाकूया. पूर्ण 1 चमचा हळद टाकते आहे मी. तुम्हाला हिंगाची टेस्ट आवडत असेल तर हिंगही वापरू शकता. आता ही फोडणी आपल्याला त्या पोह्यांच्या मिश्रणावर ओतायची आहे. ह्याच्या साईडचेच मी थोडे पोहे काढून घेते, कशा करता ते आता तुम्हाला समजेलच.
आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला फोडणी ओतायची आहे. पुन्हा आपल्याला चमच्याच्या उलट्या साह्याने फोडणी सगळीकडे करून घ्यायची एकत्र. ह्याच कढईत मी जे पोहे बाजूला काढलेले थोडे ते घालते, कारण जेणेकरून आपली फोडणी वेस्ट जाऊ नये. कढई गरम आहे फोडणीची, त्यामुळे तुम्ही हे असे टॉस करू शकता. पुन्हा आपण त्या ह्याच्यात ओतूया. 2-3 चमचे मी पिठी साखर घेतलेली, ती घालते ह्याच्यामध्ये. थोडासा गोडवा तिखटाला हवाच, चवीपुरता मीठ. मगाशी आपण पोहे भासळ घातलेलं ते काढून घेतलेलं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. पुन्हा आपण चमच्याच्या टोकाने आपण हे छान असे हलक्या हाताने ढवळून घ्यायचे आहेत. फोडणी छान परफेक्ट बसली आहे, त्यामुळे सुगंध मस्त आला आहे, खमंग असा. ह्यामध्ये आवडीनुसार तुम्ही काजू बदामही तळून घालू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. असा हा पातळ पोह्याचा चिवडा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तशी दिवाळी आहे, स्टोअर करायची काही गरजच नाही. 8 दिवसात हा खमंग पोह्याचा चिवडा फस्त होईल. तरीसुद्धा स्टोअर करायचं असेल तर हवाबंद डब्यात स्टोअर करू शकता. आणि माझं परब किचन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप खूप दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.